नाही घेता येणार परिस्थिती बघत आहो की आज इथे दर आज इथे आपण परिस्थिती बघत आहो दर आपण श्रावण सोमवार मध्ये इथे जसं शक्तीपीठ आपले महाकाली मातेचं मंदिर आहे, गडगडेश्वर महाराज आपले शिवलिंग आहे, प्राचीन महादेवाची पिंड तिथे आहे, तरी सुद्धा प्रशासनाला इथे जाग येत का नाही. आता गेल्या 6 महिन्यापहिले 4 महिन्यापहिले पूर्ण बीजेपीची सत्ता होती, महापौर बीजेपीचा होता, चारी नगरसेवक बीजेपीचे होते. मागे वारंवार मी या मागच्या पुलाचं सुद्धा आंदोलन केलं, तरी सुद्धा त्यांनी लक्ष द्यायचं काम केलं नाही. इथे काय प्रशासन काय जीव घेणे इथे रस्ते झालेले आहे. रात्री बेरात्री हे रस्ते दिसत नाही, साप मोठे मोठे जनावरं इथं साप वगैरे इथं राहतात. त्यानंतर इथे जर का कोणी पडलं, कोणाच्या जीवाची हानी झाली, तर याचा जबाबदार कोण राहील? सर्वस्व आज इथे आंदोलन करण्यात आहे आला आहे विलासभाऊ बबलूभाऊ व आमचे पीठाचे अध्यक्ष शक्ती महाराज मुन्नाभाऊ राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आज इथे आंदोलन आम्ही इथे तीव्र रूपाचं केलं आहे. जर या रोडची दुर्दशा यांनी सुधारवली नाही, संबंधित इंजिनियर असो, अधिकारी असो, शहर अभियंता असो, यांच्या कॅबिनमध्ये जाऊन आम्ही ठाण मांडणार व त्यांना जबाब विचारणार व त्यांच्याकडून हा रोड झाला का नाही आतापर्यंत याचं उत्तर आम्ही घेणार त्यांच्याकडनं. आणि हा रोड झाला पाहिजे, न झाल्यास तीव्र आंदोलन करू.